शिक्षक बँकेच्या इतिहासात प्रथमच 16-5 मताने 5 संचालकांवर अविश्वास मंजूर झालेला आहे. सहकार कायदा 1960 कलम 73(1)(ड) पोट कलम 20(2) नुसार 4 जानेवारीला विरोधी 5 संचालकांवर अविश्वास मंजूर झालेला आहे. बँकेच्या विकास कामात वारंवार अडथळा निर्माण करणे, बँकेला इतर शाखा मिळू नये याकरिता रिझर्व्ह बँकेकडे केलेल्या तक्रारी, सेवानिवृत्त सभासदांना लाभांश मिळू नये याकरिता तक्रारी करणे, वारंवार तक्रारी करून कोर्टात केस दाखल करणे असे कित्येक तक्रारी या 5 संचालकांनी केल्यामुळे त्यांच्यावर अविश्वास आणण्यात आलेला आहे. सभासदांनी मोठ्या आशेने सभासदांच्या व बँकेच्या हिताकरिता निवडून दिलेल्या या 5 संचालक यांना आपली जबाबदारी पार पाडली नाही, विकास कामाचा सुद्धा विरोध केला, त्यामुळे त्यांना घरचा रस्ता पाहावा लागला. त्यामुळेच बँकेत 5 जागा रिक्त झालेल्या आहे. या रिक्त पदाचे ओबीसी, एनटी आणि 3 सर्वसाधारण मतदारसंघाची पदे रिक्त झालेली आहे. त्यामुळे या 5 जागेकरिता सहकार विभागाने लवकरच पोटनिवडणूक घ्यावी अशी मागणी शिक्षक बँकेचे सभासद करीत आहेत. आता सध्या 21 संचालक मंडळ 16 आलेले आहे, त्यामुळे 5 रिक्त पदांकरिता पोटनिवडणूक होणे आवश्यक आहे. अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती.